भारतीय लष्करातील महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या मुलांचा केजी टू पीजी पर्यंतचा शैक्षणिक खर्च मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने उचलण्याचा निर्णय घेतलाय. नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलंय. याबरोबर युद्धात जयबंदी झालेल्या जवानांसाठी पुण्यात कार्य करणाऱ्या क्वीन मेरी या संस्थेला न्यासाने 25 लाखांचा धनादेशही दिलाय. मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. आज देखील खूप महत्त्वाची घोषणा या सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. याला खूप महत्त्व आहे कारण की आज 26 जुलै आणि 26 जुलै हा दिवस कारगिल दिन म्हणून साजरा पूर्ण देशभर केला जातो आहे. नेमका काय घोषणा केली हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकरजी आहे. आदेशजी काय सांगाल, काय घोषणा करली तुम्ही आज? सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी मुंबई जे महाराष्ट्र शासन नियंत्रित आहे त्यांची नुकतीच विश्वस्त मंडळाची एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे की जे जवान शहीद होतात, कारण भारतीय सीमेवर महाराष्ट्रातले अनेक जवान हे देशाचं रक्षण करत असतात आणि अशा वेळेला जेव्हा त्यांना ते शहीद होतात तेव्हा त्यांच्या कुटुंबावर एक खूप मोठा आघात होतो आणि मग त्या कुटुंबासोबत सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास आहे हा विश्वास देण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या पाल्यांचा KG टू PG म्हणजे KG पासून PG पर्यंतचं पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जो काही शिक्षणाचा खर्च आहे तो शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी देखील आपण तिवरे धरणासंदर्भात देखील ट्रस्टच्या वतीने त्यांचे घर बांधण्याचा देखील निर्णय घेतला होता, त्याबाबत सांगा. तिवरेमध्ये जी काही दुर्घटना घडली त्यानंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, अशा वेळेला सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने 5 कोटी रुपयाचा निधी त्याची तरतूद केलेली आहे. अंतिम मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाकडे तो प्रस्ताव केलेला आहे आणि त्यातून त्या कुटुंबानं उभं राहता येईल, त्या गावाचं पुनर्वसन होऊ शकेल हा विचार सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त मंडळाने केला आणि ती तरतूद करून ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच पद्धतीने राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या देखील हे एक आहे, त्या संदर्भात सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे काही घोषणा करण्यात येणार आहे का येत्या काही काळामध्ये? नाही, यापूर्वीच आपण ती घोषणा केलेली आहे खरं तर की जे दुर्दैवाने शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये पण जर का कोणी आत्महत्या केली असेल तर त्या मुलांचा म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याचा सुद्धा KG टू PG पर्यंतचा खर्च सिद्धिविनायक मंदिराकडून करण्यात येतो. आणि प्रियांका गवळीसारखं उदाहरण मी देईन, जी बुलढाण्याची मुलगी आहे ती आत्ता BDSचं शिक्षण घेते आहे, 4th वर्षाला आहे, त्यामुळे अशी पाल्य या सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने शिकतायत हा आनंद आहे आमच्यासाठी. एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन करशाल? नाही, मी आवाहन करेन की भारतीय जवान हे आपल्यासाठी सीमेवर लढत असतात आणि त्या कुटुंबासोबत आपण सोबत आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास प्रत्येकाने आपल्या भारतीय सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांना कायम देत राहिला पाहिजे की तुम्ही जरी सीमेवर असलात तरी इथे हे सगळेजण सुरक्षित आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. निश्चितच हे होते आदेश बांदेकरच्या मनामध्ये जवानाविषयी की आपुलकी असावी आणि ती निर्माण करण्याचे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रशांत गोडसे, AM न्यूज, मुंबई. नवी मुंबईतील बेलापूर कोकण भवन इथे आज कारगिल दिवस साजरा करण्यात आलाय. यावेळी युद्धातील शहीद जवानांना आदरांजली आणि मानवंदना देण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोकण विभागातील कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.